नमस्कार. दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेद मध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक गुरुजी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. हा आठवडा मंगलमय वातावरणात तसेच आरोग्यदायी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊया दिनांक 30 जुलै ते 5 ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य. प्रथम राशी आहे मेष. मेष राशीच्या मंडळींना या आठवड्याचा सुरुवातीचा काळ साधारण आहे. काही प्रमाणामध्ये मनाची चलबिचल राहील. वाहन चालवताना काळजी घ्यायची आहे. कोणत्याही धोकादायक किंवा उंच जागेवरती जाण्याचा प्रयत्न करू नका. राजकारणात आपल्या सोबत अन्याय होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. भाग्योदयासाठी अपेक्षित प्रमाणात आपल्याला सहकार्य करणारे मंडळी भेटतील. कामकाजासाठी नवीन संकल्पना राबविण्यात यशस्वी व्हाल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 1, 2, 3, 4, 5 ऑगस्ट. राशीचक्रातील पुढील राशी आहे वृषभ. वृषभ राशीच्या मंडळींना या आठवड्यात मित्र परिवाराकडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळेल. भागीदारीमध्ये फायदा होईल. अथवा आपण जर भागीदारीमध्ये व्यवसाय करू इच्छित असाल तर त्यातही यश मिळेल. आरोग्यविषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः गुडघेदुखी किंवा कमरेपासून खालच्या भागास पीडा होऊ शकते. तीर्थक्षेत्राच्या यात्रा करण्याचे निर्णय घ्याल. अत्यंत प्रभावीपणे आणि मानवी जीवनास उपयुक्त अशा विषयात आपण प्रगती कराल. परदेशस्थ व्यवहार सुरळीत होण्यासाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. न्यायालयीन कामकाजात यश संपादन कराल. प्रचलित उद्योग व्यवसायामध्ये अनपेक्षित धनलाभ होतील. नवीन उत्पादन बाजारात आणले तर त्या उत्पादनावर आपल्याला अनमोल लाभ होईल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 30 जुलै 3 आणि 4 ऑगस्ट. राशीचक्रातील पुढील राशी आहे मिथुन. मंडळी आपणास या आठवड्यात अचानक धनलाभ होऊ शकतील. लॉटरी सारख्या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. भागीदाराकडून सहकार्याची भूमिका घेतली जाईल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. घरातील वयोवृद्ध मंडळींच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. कला कौशल्याची आवड निर्माण होईल. गायन वादन करमणुकीच्या शिक्षणात रुची वाढेल. जुने येणे वसूल होऊ शकेल. या आठवड्यात वाहन चालवणे टाळा. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 30 जुलै 3, 4, 5 ऑगस्ट. राशीचक्रातील पुढील राशी आहे कर्क. मंडळी या आठवड्यात आपणास नवनवीन संकल्पना सुचतील. त्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करा. विघ्न संतोषी लोकांपासून सावध राहावे. आर्थिक सुभत्ता येण्यासाठी या आठवड्यातील घडामोडी महत्वपूर्ण आणि निर्णायक ठरतील. तसेच सावकारी व्यवसाय किंवा पैशाचा देवण घेण्याचा व्यवहारात आपण काम करत असाल तर त्यात आपणास यश संपादन होईल. त्यातून आर्थिक उन्नती देखील होऊ शकेल. जुने शरीर विकार असतील तर ते डोकेदुखी वाढवू शकतील. त्यामुळे अशा विकारावर योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 30, 3 आणि 4. राशीचक्रातील पुढील राशी आहे सिंह. सिंह राशीच्या मंडळींना घरगुती व्यवहाराकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील वाढतील. या आपण आठवड्यात जर घर घेण्याचा विचार करत असाल तर त्या कामी प्रगती दिसून येईल. वाहन खरेदीसाठी सध्या अनुकूल स्थिती नाही. शिक्षणासाठी योग्य काळ आहे. विद्यार्थी दशेतील मुलांना नवीन शिक्षण पद्धती सहज आणि सुलभ होईल. हितशत्रूंच्या विळख्यात अडकणार नाहीत याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात अत्यंत टोकाची भूमिका घेणे घातक ठरेल. जीवघेणी स्पर्धा टाळा. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 1, 2 आणि 5. पुढील राशी आहे कन्या. कन्या राशीच्या मंडळींना नोकरीमध्ये पदोन्नती संभवते. आपण केलेल्या कार्याची स्तुती होईल.
उच्च पदस्थ व्यक्तींना सन्मानाने वागणूक मिळेल. आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सन्मान प्राप्त होऊ शकेल. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. हितशत्रूंवर सहज मात करून त्यांच्या कल्पनेतील विश्वाला सहज तडा पाडू शकाल. आपण मांडलेल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 1, 2 आणि 5. राशीचक्रातील पुढील राशी आहे तूळ. या राशीच्या मंडळींना कौटुंबिक सुखाची प्राप्ती होईल. कुटुंबातील महत्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील. छोट्या मोठ्या विकाराने मानसिक स्थैर्य ढासळू शकते. नवीन कामाचा निर्णय घेताना थोडा सांभाळून विचार करून घ्यावा. वाढीव कामाची जबाबदारी घेताना आपली शारीरिक क्षमता, आर्थिक क्षमता याचा जरूर विचार करावा. आठवड्याचे उत्तरार्धात आर्थिक उन्नती होऊ शकेल. अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यासंबंधी सकारात्मक चर्चा देखील होऊ शकेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 30, 31, 1, 2 आणि 5. आता आपण जाणून घेऊया वृश्चिक राशीविषयी. वृश्चिक राशीच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी काळ राहील. शेतामध्ये अन्नधान्य चांगल्या पद्धतीने उगवल्याने चेहऱ्यावरती आनंद उन्मळून येईल. हॉटेल व्यवसायात तेजी आणून देणारा हा काळ असेल. हा आठवडा गेल्या काही दिवसापासून हॉटेल व्यवसायाला आलेली मंदी झटकून टाकणारा आहे. कर्ज घेण्याचे मात्र टाळावे. या आठवड्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल स्थिती नाही. कौटुंबिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. घरासाठी आवश्यक अशा नवीन चीजवस्तूंची खरेदी करू शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात आरोग्यविषयक काळजी घेणे आवश्यक आहे. छोटी मोठी शस्त्रक्रिया देखील ठरली जाऊ शकते. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 30 जुलै ते 4 ऑगस्ट. धनुरास. धनुराशीच्या मंडळींना पूर्वी संचयन केलेले धन अथवा सुरक्षित ठेवलेली रक्कम नित्य उपयोगासाठी खर्च करावी लागेल. पारिवारिक स्नेहसंबंध सुधारण्यास मदत होईल. नयनरम्य ठिकाणच्या सहलीचे आयोजन कराल. मात्र आताच्या महामारी सारख्या भयंकर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी या बाबतीत मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक वाटते. न्यायालयीन कामकाजात अपेक्षित प्रगती दिसून येईल. विरोधकांचे नामोहरण होण्याची शक्यता आहे. सरकार दरबारी सन्मानाने सन्मानित होण्याचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. परदेशात जाण्यासाठी प्रयत्नशील असाल तर या आठवड्यात आपल्या कामात प्रगती दिसून येईल. घर खरेदी सारखे विषय लवकरच मार्गी लागतील. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 31 जुलै ते 5 ऑगस्ट. राशीचक्रातील पुढील राशी आहे मकर. मकर राशीच्या मंडळींना आर्थिक सुबत्ता येण्याचे हे दिवस आहेत. वडिलोपार्जित धनदौलतीविषयी सुरू असलेली चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जाईल. वडीलधाऱ्या मंडळीसाठी आपणाकडून दिलासादायक कार्य घडेल. त्यांच्या वयाचा सन्मान वाढेल असे कर्म आपल्या हातून घडू शकते. संततीविषयक असलेल्या समस्यावर सहज मात करू शकाल. तीर्थक्षेत्राच्या यात्रा करण्याविषयी चर्चा होईल. विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये नवा कीर्तिमान स्थापन करू शकाल. कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी आपण सतर्क असावे. त्याकडे दुर्लक्ष होणार नाही. या बाबतीत काळजी घ्यावी. आठवड्यातील शुभ तारखा आहेत 30, 3, 4, 5. आता आपण जाणून घेऊया कुंभ राशीविषयी. कुंभ राशीच्या मंडळींना कामाचा तणाव अधिक राहू शकतो. आपण घेतलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. राजदरबारामध्ये किंवा आपल्या वरिष्ठांकडून आपल्या विचारांची पायमल्ली केली जात नाही याची काळजी घ्या. आर्थिक विवंचना यामुळे पैशाची लालसा वाढू शकते. अशा वेळी चुकीचे पाऊल पडणार नाही याबाबत काळजी घ्यावी. आठवड्याचा उत्तरार्ध दिलासादायक राहील. शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्हाला यश संपादन होईल. आठवड्याचा उत्तरार्धात
आपण पूर्वी केलेल्या कामाची पावती म्हणून आपला सन्मान केला जाईल. रोग प्रतिकार शक्ती उत्तम राहील, धाडसीपणा वाढेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 30, 31, 1, 2 आणि 5. राशीचक्रातील शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या मंडळींनी उत्तम कल्पक बुद्धीचा विकास होईल या दिशेने पाऊल उचलण्याचा प्रयत्न करावा. मात्र विलासी वृत्ती वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी. लेखन, काव्य, गायन, वादन अशा प्रकारच्या शिक्षणासाठी अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधारण्यासाठी दिलेली संधी आणि शिकवण भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. नोकरीमध्ये नवीन पदभार मिळण्याची शक्यता आहे. स्त्रियांनी फसवणुकीपासून सावध असले पाहिजे. प्रेमी युगुलांना मनावरती संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. हा काळ पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय वाढवणारा असेल. प्रवासी वाहतूक किंवा तत्सम क्षेत्रामध्ये आर्थिक लाभ होतील. आपण जर पदोन्नतीसाठी प्रयत्नशील असाल तर त्यासाठी मध्यस्थी किंवा तत्सम स्नेह वाढवणे गरजेचे वाटते. नोकरीमध्ये पदोन्नती होताना आपल्या इतिहासाची चाचपणी केल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 30 ते 4. हे होते या आठवड्यातील राशी भविष्य. आता आपण पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत पाठक गुरुजींचा नमस्कार.